नमस्कार, तेज आणि फास्ट बातम्यांसाठी एकदा परत मी अंजली कदम 24 तास मध्ये उभी आहे. तुम्ही बघत राहा फक्त 24 तास. या चित्रपटामध्ये मी शेतकऱ्याची भूमिका आणि सो पूजा प्रमोद चव्हाण या चित्रपटाची त्यांच्या फॅमिली रिलेशन आहे. या चित्रपटामध्ये मी शेतकऱ्याची भूमिका करत आहे आणि ही भूमिका अशी आहे की रोपट हे नाव ऐकूनच लोकांना अचंबित वाटतं की रोपट म्हणजे काय, चित्रपटाला रोपटे हे शीर्षक का देण्यात आलं. खरं तर ज्यावेळी शेतकरी शेती करतो आणि छोटेसं रोपटं उगवतो त्याला खत पाण्याची आवश्यकता असते, त्याची निगराणी करण्याची आवश्यकता असते, तसं या चित्रपटामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, बालव्य आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी जे प्रॉब्लेम होते आणि एक शेतकरी आपल्या मुलाला शिकवायचं किती प्रयत्न करतो ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. रोपट चांगली कॉन्सेप्ट आहे, चांगली संकल्पना आहे. मला वाटतं अशा छोट्या छोट्या संकल्पनेतून सिनेमा पुढे सरकार लावा. जसं सौ पूजा प्रमोद चव्हाण यांनी निर्मिती केलेली आहे, एक चांगल्या सिनेमाला आकार दिला आणि संदीप शिरवाडकर सारखे चांगले कलाकार नवोदित, पण ते पडद्यावर तुम्हाला नवीन वाटणार नाहीत, खूप ॲक्टिव्ह वाटतील असे कलाकार आहेत आणि खूप चांगली टीम याच्यामध्ये राबते आणि मला खूप बरं वाटतं. कारण आम्ही सिनेमे रिलीज करतो, डिरेक्ट करतो, ते रिलीज होतात, पण एक सिनेमा बनवताना आणि तो थिएटरपर्यंत लोकांसाठी पोहोचवताना जो त्रास होतो त्या यातायातमधून ज्या संकटातून निर्माता जातो आणि त्या थिएटरपर्यंत सिनेमा पोहोचतो, त्याच्यानंतर एखाद्या स्त्रीला जसं बाळंतपण झाल्याचा जो फील होतो तो फील हा निर्मात्याला ऑलवेज येतो. कारण हे बाळंतपण असं निर्मात्याचं, एकदा सिनेमा झाला अनुभव आला की पुढचे सिनेमे ते चांगलेच करतात, पण हा खूप आनंदाचा क्षण असो की बाळ असं पुढ्यात आहे आणि बाळंतीन सुखरूप, बाळ बाळंतीन सुखरूप हा फील आहे आणि तसंच सिनेमा खूप चांगला बनलाय आणि चांगला चालावा, लोकांनी तो पाहावा आणि एंटरटेनिंग सिनेमा त्यामुळे आवडेल लोकांना. मार्गदर्शन करणार, प्रबोधन करणार फिल्म आहे आणि सगळ्यात महत्वाचं या फिल्म क्षेत्राशी संबंधित नसणाऱ्या अशा प्रमोद चव्हाण आमच्या जोगेश्वरमध्ये राहणाऱ्या या मुलांनी हा सगळा प्रयत्न केलेले आहे, त्याबद्दल त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. फिल्म जी आम्ही बघितली त्यामध्ये सर्व त्यांनी जे काही थीम तयार केलेली आहे, बालविवाह, बालमजुरी, त्याच्यानंतर आत्महत्या, शिक्षण, याच्यावरती त्यांनी भर दिला आहे. शिक्षणाचं महत्त्वाचं प्रबोधन आहे आणि ते सगळं त्यांनी जे काही आम्हाला दाखवला चित्रपट त्याच्यामध्ये हे सगळं अत्यंत चांगलं चित्रीकरण आहे, चांगले डायलॉग आहेत, म्युझिक देखील चांगलं आहे आणि हे आम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने पाहावं. राज्य शासनाच्या सिने संस्थेने देखील सिनेमा जे हे करतात, विश्लेषण करतात, त्यांनी देखील पाहावं आणि त्याला पूर्ण पाठिंबा द्यावा असं मला आहे. खूप भावुक विषय आहे, एक बालमजुरी, शिक्षण आणि बालविवाह असा विषय असल्यामुळे त्याचं गाणेही आपले इमोशनलच असले पाहिजे. तर एक आदर्श शिंदे एक गाणं त्यांनी गायलं आहे, बेला शिंदे, रूप कुमार राठोर, प्रवेश निंबाळकर, अशी 5-6 गाणी आमची खूप छान झालेली आहे, इमोशनल गाणी आहेत विषयाला धरून. सगळ्यांनी ऐकावं फिल्ममध्ये येऊन थिएटरमध्ये येऊन रोपट्या चित्रपटामध्ये माझं नाव सूरज आहे आणि मी एका अमीर घराण्यातलं, श्रीमंत घराण्यातलं मुलगा दाखवलो आहे. माझा रोल तसा आहे आणि मी आणि मला सगळ्या सुख सुविधा भेटत आहेत आणि ह्याला काहीच नाही भेटत आहे. हा म्हणजे डिफरन्स दाखवलाय म्हणजे त्या पिक्चरमध्ये. आणि माझं नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध अनंत चव्हाण, त्या पिक्चरमध्ये माझं नाव इटे आहे आणि त्या अतिशय गरीब घराणं एकदम शेतकऱ्यांचा मुलगा दाखवला आहे. खूप असे हाल म्हणजे दिवस खूप असे बेकार झाले आणि खूप म्हणजे खूपच एकाच आले आणि त्याचं आई वडील खूप म्हणजे स्ट्रगल करतायत आणि पोरगा त्यांचा शिकतोय त्यांना असं बघत आहे म्हणजे त्यावर स्टोरी डिपेंड आहे. त्यांचा बचपन से ही सपना था की फिल्म प्रोड्यूस करना है, फिल्म प्रोड्यूस करना है, लेकिन वो अपने नाम पे देखते थे मेरे मुझे आगे किया और बोले कि ठीक है तेरा तेरे नाम से प्रोड्यूस कर रहे हैं. तो सर आपके माझी फार पूर्वीपासूनची सुप्त इच्छा होती आपण एक फिल्म बनवावी,
ज्या फिल्ममध्ये आपला गाव असावं, आपण आपल्या नावावर फिल्म असावी. तर अशा पद्धतीने मला ती फिल्म बनवायची होती, त्या पद्धतीने ही फिल्म बनलेली आहे. आता जर माझी पिक्चर सुंदर असेल, सुंदर झाली असेल, तर माझ्या अपोजिट कोणतीही पिक्चर लागून दे, जर सुंदर असेल तर माझे पिक्चर चालणारच. शेवटी प्रेक्षक मायबाप जे आहेत ते पिक्चर बघतील, तेच आपला निर्णय देतील ना चित्रपट कसा झालाय काय झालाय. जर माझ्या पुढे मोठे मोठे बॅनरचे चित्रपट लागत असतील लागून देत, माझा चित्रपट सुंदर असेल तर तो चालेल, त्यांचा चित्रपट चांगला असेल तर तो चालेल. सर आपसे जानना चाहूंगा कि क्या समझेंगे इस फिल्म को लेकर, डायरेक्शन तो काफी लाजवाब टेलर ने दिखाई दिया और विषय क्या है? जो फिल्म मतलब डायरेक्टर ने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की आज जो विलन जो करणार आहे हा कंट्रोल विलन आहे, तो ट्रेडिशनल असा विलन नाही आहे जो लोकांना कर्ज वगैरे देतो आणि मग काट्या बिट्या घेऊन त्यांना परत मारला तो मला माझे पैसे द्या, असं काही विलन नाही आहे. हा ट्रेडिशनल विलन असं नाही आहे, हा कंट्रोल विलन आहे. म्हणजे आपण एखाद्या भूमिकेत शिरतो तेव्हा विलन आतमध्ये आल्यानंतर त्याला परत कंट्रोल करणं खूप म्हणजे महागडी गोष्ट होऊन जाते. पण तरी देखील माझं हे काम आमच्या डिरेक्टरकडून चांगल्या प्रकारे करून घेतलेलं आहे, मी त्यांना थँक्स बोलू इच्छितो की त्यांनी माझ्याकडून हे चांगलं काम करून घेतलेलं आहे. थँक्स टू हिम. और मॅम काय करायचं पिक्चर्स मॅम प्रोडक्शन हाऊस काय करायचं, ऐसा लगा की प्रोडक्शन हाऊस मॅम काम करत आहे, ऐसा लगा घर की कोणी फिल्म आहे, आमची घरचे घरातच पिक्चर आहे, आमचे मोठे आई वडील आहेत, भाऊ मोठे भाऊ बहीण आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करतोय. असं वाटलं नाही आम्हाला की आमची कुठली वेगळी प्रोडक्शन हाऊस आहे. खूप सुंदर अनुभव होता आणि आम्ही खूप सुंदर अशा गावामध्ये एक शूटिंग केलेली आहे. वाटण नावाचं गाव आहे रत्नागिरीमध्ये त्यांच्याजवळ, आणि त्या गावचं वातावरण आम्ही फेब्रुवारी महिन्यात शूटिंग केलं, म्हणजे जेव्हा थंडीचा महिना जर संपत राहिला पण थंडी बऱ्यापैकी होती आणि अशा वातावरणात शूटिंग करताना खरंच खूप मजा आली आणि प्राईम लोकेशन्सवर आम्ही शूटिंग केलं. ओके. भूमी या पिक्चरमध्ये प्रतीकचीच भूमिका करतो, माझं नाव प्रतीकच आहे कॅरेक्टरचं नाव. मी याच्यामध्ये या दोघांच्या मधला दुवा आहे, या दोघांचाही मी मित्र आहे, मी विट्यालाही मदत करतो, सुरज सोबत सुद्धा शिकतोय. आणि या दोघांना कशा प्रकारे या पूर्ण यांची पिक्चरमधली जी लाईफ आहे त्यांना हातभार लावायचा, त्यांना विट्याला मदत करण्याचा वेळप्रसंगी सुरज बरोबर सुद्धा संभाषण साधण्याचं आणि विट्याचं मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न मी या पिक्चरमध्ये करतोय. थँक्यू. शंभर चित्रपटात जे रिलीज सुद्धा होते, पण रोपट ह्या नावामुळे छोटा सिनेमा रोपटा सिनेमा असा आहे वाटतं, पण लोकांना तो आवडेल, नक्कीच आवडेल. आणि ते एक वटवृक्ष असेल, मोठं झाड असेल, रोपटाचं रूपांतर नक्की होईल. त्यामुळे ह्या चित्रपटात माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि संतोष गायकवाड हा चांगला दिग्दर्शक आहे, त्याचं मी तू तिथे असावं आणि फॅमिली 420 असे दोन सिनेमे केले जे येऊ घातले, ते बऱ्यापैकी मोठे सिनेमे आहेत, बऱ्यापैकी चांगले आर्टिस्ट दिग्गज असे कलाकार आहेत. त्यामुळे संतोष गायकवाड हा चांगला दिग्दर्शक आहे, हा सिनेमासुद्धा त्यांनी नक्कीच चांगला केला असला अशी पूर्णपणे मला खात्री आहे. त्यामुळे रोपटे या सिनेमात माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. सर ये आपका मूवी कुछ देखा है ट्रेलर लॉन्च के या टीजर के, कुछ तो उसके बारे में कुछ नहीं, कुछ नहीं देखा. नहीं देखा.